अमरावती शहरातील हॉकर झोन रद्द करण्यात आले, ते घोषित करावे व चिल्लर विक्रेत्यांना तोपर्यंत व्यवसाय करू द्यावा असं निवेदन युवा स्वाभिमानच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी 29 जूनला चिल्लर विक्रेत्यांना चर्चेला बोलावले होते, परंतु काही कारणास्तव जिल्हाधिकारी अमरावतीत नसल्यानं चिल्लर विक्रेत्यांनी कार्यालयासमोर ठिय्या दिला. तेरा वर्षाच्या बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड येथील ही हृदयद्रावक घटना आहे. या मुलाचं नाव ऋतिक राजेश मोरे असून हा आपल्या घरात झोपला असताना त्याला सर्पानं दंश केला. ऋतिकला ताबडतोब इरविनमध्ये दाखल करण्यात आलं, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर. नागपूर विमानतळावरील वाढत्या हवाई वाहतुकीमुळे त्या ठिकाणी पायलट विद्यार्थ्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे संचालक नागपूर फ्लाइंग क्लब यांनी अमरावती विमानतळावर उडाण प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. नागपूरच्या फ्लाइंग क्लब संचालकांनी अमरावती मनपाकडे सुरक्षा व्यवस्था, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, वैद्यकीय सुविधा आणि स्टाफसाठी क्वार्टर सुविधा पुरवण्याबद्दल म्हटले होते. या पत्रावर मनपाने कोणतीही कारवाई केली नाही. अमरावतीमध्ये फ्लाइंग क्लबची स्थापना झाल्यास शहराच्या व जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. ऊर्जा भवन येथे खासगी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचा जिल्हा मेळावा घेण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सभेत चर्चा करण्यात आली. बेसिक पगार, आठवडी पगारी सुट्टी, राष्ट्रीय कामगार कायदा लागू करावा आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. बी के जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला आयटक जिल्हाध्यक्ष प्राध्यापक ओमप्रकाश कुटेमाटे, वर्षा पागोटे, कांता गारे, मेहरा बनारसे उपस्थित होत्या. रायली प्लॉट येथील अग्रसेन भवन येथे फुल पलाशके चे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे समन्वयक प्रोफेसर पदमचंद जैन असून संवादक डॉक्टर सुबोध निवाणे आहेत. रचनाकार डॉक्टर आशा पांडेय, भगवान वैद्य, धीरुभाई वैद्य, ममता मेहता, नारायण व्यास यांच्यासह मान्यवर येथे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. भटक्या निराधार असहाय्य लोकांना ब्लँकेट व सतरंजी वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. वलगाव मार्गावरील ट्रान्सपोर्ट नगर येथे झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर दारासर होते, तर प्रमुख पाहुणे नितीन बोबडे हे होते. यावेळी संदीप चव्हाण, पूजा ताडे, अॅडव्होकेट युवराज ठाकूर, राम पचेल उपस्थित होते. मतीन भोसले यांनी उपस्थितांना संबोधित केलं. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, 77 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570326 6 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है.